मी सगळ्या पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या मंचावर आमचे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे प्रवक्ता ॲडव्होकेट अशोकजी यावळे, इंजिनियर प्रभाकर भडके महासचिव, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष गिरीशजी गादिलवार, महाराष्ट्राच्या महिलांच्या अध्यक्षा गीताताई महाले, आमचे विदर्भाचे युवकांचे अध्यक्ष रामभाऊ अडगसमे, आमच्या महाराष्ट्र राज्याचे महासचिव असलमजी खात्मी, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, आपल्या राज्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रोज ओबीसींची जनगणना झाली पाहिजे म्हणून मोर्चे निघत आहेत. गेल्या काही दिवसापासून, गेल्या काही वक्तापासून ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, जनगणना झाली नाही तर आम्ही बहिष्कार करू, यासारखे ठिकठिकाणी भव्य प्रमाणामध्ये मोर्चे काढल्या जात आहेत. आणि हा प्रश्न महाराष्ट्राच्या एकूण चर्चेचा झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याने, महाराष्ट्राच्या विधानमंडळाने एक ठराव पारित केला होता आणि तो ठराव केंद्र सरकारला पाठवला की जनगणनाची जी प्रोसेस 2021 होणार आहे नागपूरमध्ये, त्याच्यामध्ये 16/4 नंतर 5 जवळजवळ सुनावणी झालेली आहे त्याची. आणि आत्ताच नुकतंच 31 डिसेंबर 2020 मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमची याचिका खारिज केली. खारिज करताना त्यांनी म्हटलं की हा धोरणात्मक निर्णयाचा विषय आहे आणि याच्याबद्दलचं धोरण फक्त राज्य सरकारच ठरवू शकतं, केंद्र सरकारच ठरवू शकतं, आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करून आम्ही या सरकारला दिशानिर्देश देऊ शकत नाही या मॅटरमध्ये, म्हणून त्यांनी आमची याचिका खारिज केली. आता प्रश्न असा आहे की खारिज केल्यानंतर आता हा विषय राज्याच्या आणि केंद्र सरकारच्या कोर्टात गेलेला आहे, म्हणजे या कोर्टातून त्या कोर्टात गेलेला आहे. मग जर हे जर सरकारच्या पॉलिसी मॅटर आहे आणि सरकार जर याच्यावर निर्णय करू शकत असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या दरम्यान गायकवाड आयोगाच्या माध्यमातून एक मोठं सर्वेक्षण करण्यात आलं. जर हा जर राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा स्वतःच्या अखत्यारीची बाब आहे तर आणि केंद्र सरकारचा पाठपुरावा तुम्ही ठराव पाठवून काही होणार नव्हता, त्यांनी तर काहीच होणार नव्हतं. मग आमचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारने धोरण केव्हा ठरवेल ठरवेल, परंतु राज्य सरकारने स्वतः त्याचं धोरण ठरवावं, एक निर्णय घ्यावा, एक आयोग नेमावा आणि स्वतः निर्णय घ्यावा की महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही धोरण ठरवलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये आमच्या समोर ओबीसींच्या आरक्षणाच्या, ओबीसींच्या लोकसंख्येचा कळीचा विषय आलेला आहे, वारंवार आमच्या दारापर्यंत ओबीसींच्या मोर्चे येत आहेत, त्यांच्या मागणी आहेत की ओबीसींची लोकसंख्या आम्हाला माहीत झाली पाहिजे. कारण की तुम्हाला माहित आहे की दरम्यानच्या काळामध्ये मराठा SC BC आरक्षणाचा विषय आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आहे, याच्या अनुषंगाने सुद्धा ओबीसी समाजामध्ये एक चिंता आहे, भीती आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमची ओबीसीची लोकसंख्या कळली पाहिजे, म्हणून आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारला मागणी आहे की आता बॉल तुमच्या कोर्टामध्ये आहे. माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं हा पॉलिसी मॅटर आहे, सरकारचा विषय आहे, आता सरकारने त्याचा निर्णय घ्यावा. याचा अर्थ असा आहे की राज्य सरकार याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घ्यावा, हे मोर्चे त्याच्यामुळे थांबतील, घ्यावा आणि त्यांनी ठरवावं. आणि आपल्या माहितीकरता सांगतो की कर्नाटक राज्यांनी स्वतःच्या राज्याची जनगणना स्वतः केली आहे. या धर्तीवर आमचं असं म्हणणं आहे की का एवढं सगळी बोंबाबो महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनतेकडून होत असेल तर आपण सुद्धा राज्य सरकारने धोरण ठरवून मंत्रिमंडळात निर्णय घेऊन की आम्ही आमच्या राज्याची जनगणना आमच्या पद्धतीने करू आणि त्यामध्ये ओबीसींची जनगणना सुद्धा आम्ही करू. ओबीसीची जनगणना जर होऊ शकत नसेल तर ओबीसींचं शहरी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून त्याचं सर्वेक्षण राज्य सरकारने केलं पाहिजे असं आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारने 2011 सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना शहर आणि
ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून केलं तर त्याचा काय भोळ झाला, कुठपर्यंत पडलं, कुठे अहवाल पडलेला आहे त्याचं ते केंद्र सरकार जाणू. परंतु ते जर होत असेल तर राज्य सरकारने सुद्धा आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीची एक जनगणना करावी आणि त्याच्यामध्ये ओबीसींचा हा जो जनगणनेचा विषय आहे तो निकाली काढावा अशी मागणी आम्ही यांच्या माध्यमातून करत आहोत. कारण की जर भारतीय घटनेच्या कलम 46 मध्ये जर म्हटलं असेल की मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी राज्य जबाबदार, संवर्धनासाठी राज्य जबाबदार आहे, तर मग मागासवर्गीयांचं म्हणजे ओबीसींचं जर संवर्धन करायचं, तुमच्याजवळ डाटा कुठे आहे, माहिती कुठे आहे तुमच्याकडे, तुमच्याकडे डाटाच नाही, माहिती नाही, कशाच्या बाबतीत योजना करणार आहे तुम्ही? सगळे ठोकताय. काहीतरी स्कॉलरशिप द्यायची, किती विद्यार्थ्यांना द्यायची काहीच माहिती नाही, कोणाला द्यायची काहीच माहिती नाही. आता महायुतीचा प्रश्न, अरे किती विद्यार्थ्यांची तुम्ही या ठिकाणी प्रशिक्षणाची जबाबदारी घेणार? काही नाही, आम्ही 10,000 घेणार. अरे 10,000 कशाच्या आधारावर ठरवलं तुम्ही? म्हणजे महाराष्ट्र सरकारजवळ ओबीसीचा त्या त्या जिल्ह्यांचा कुठलाही डाटा नाही आहे, कुठलीही माहिती नाही आहे, सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा कुठलाही डाटा नाही आहे. मग ते योजना कशाच्या भरोशाने बनवणार? आणि आर्टिकल 46 ला ओबीसीच्या दृष्टिकोनातून न्याय कसा मिळणार? आर्टिकल 37 मध्ये म्हटलेलं आहे, आर्टिकल 38 मध्ये म्हटलेलं आहे की हा जो समाजाचा जो ढाचा आहे त्याच्यामध्ये विषमता होणार नाही, निर्माण होणार नाही, आणि त्या दृष्टिकोनातून राज्य विशेष प्रयत्न करेल, जेणेकरून जी काही संपत्ती आहे त्याच्यामध्ये विषम प्रमाण निर्माण होणार नाही याची दखल राज्य घेईल आणि राज्य त्या पद्धतीने उपाययोजना करेल. अरे पण तुमच्याकडे उपाययोजना करण्यासाठी जर माहिती स्वतःची उपलब्ध नाही आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार नसाल, केव्हा ठराव पारित करून केंद्राला पाठवून देत असेल, मग नामा निघाल्यानं ताशाही काम भागणार नाही. कारण की महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा, ओबीसीच्या लोकसंख्येचा विषय प्रामुख्याने समोर आलेला आहे आणि म्हणून आम्ही आता माननीय कोर्टाने म्हटलेलंच आहे की पॉलिसी मॅटर आहे. आम्ही तर उच्च न्यायालयात हे सगळं झाल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागायला जाणारच आहोत, तो आमचा तो विषय आहे. कारण की इथे आल्यानंतर तिथे दाद मागू, तिथे काय विषय समोर येतात त्या पॉलिसी विषयी आम्ही विचारू की खरंच हा पॉलिसी मॅटर आहे का. आम्ही माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय मांडणार आहोत त्या पद्धतीने, त्या खरंच पॉलिसीचा मॅटर होऊ शकतो का बरं होईल झाला तर मग अनुसूचित जाती जमातीचा समावेश केला, ओबीसीचा का नाही केला? मग पॉलिसीमध्ये तर ओबीसी आहे, ओबीसीच्या योजना तुम्ही केलेल्या आहेत, ओबीसीना आरक्षण तुम्ही दिलेलं आहे, ओबीसीची शिष्यवृत्तीची योजना आहे, ओबीसीचा आर्थिक विकास मंडळाचे मंडळ महामंडळ बनवलेले आहे तुम्ही. मग हे सगळं कशाच्या भरोशावर ठरवता? म्हणजे नुसतं ठोकताळ्याच्या भरोशावर ठरवता का? म्हणून आम्ही हा या माध्यमातून माननीय उच्च न्यायालयात हे ज्या पद्धतीनं आम्हाला निकाल मिळालेला त्याचा साथ मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही जाणार आहोत लवकर. त्याची तयारी आमची 200-500 तयार झालेली आहे, त्याहीसाठी आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. आणि या नंतर आम्ही त्या त्या ठिकाणचे जे आमदार आहेत, कारण की शेवटी राज्य सरकारवर दबाव कोण आणू शकतं? जनता तर आणतच आहे, परंतु आमचं म्हणणं त्या त्या ठिकाणचे जे आमदार आहेत, ओबीसी आमदार, किमान ओबीसी आमदार, यांच्याकडे आम्ही मागणी करणार की तुम्ही राज्य सरकारवर दबाव आण, कारण की तुम्ही जर समाजाचे प्रतिनिधित्व करता तर समाजाला सांगा राज्य सरकारला की आपल्या समाजाची किमान जनगणना माहीत झाली पाहिजे, लोकसंख्या माहीत झाली पाहिजे, धोरणात्मक निर्णय घ्या, कायदा तयार करा, एक आयोग नेमा आणि त्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून तुम्ही जनगणनेचा विषय निकाली लावू शकता. हे प्रामुख्यानं आमचं हे एकूणच आता जी माननीय उच्च न्यायालयामध्ये आमची जी याचिका जवळजवळ 10 वर्ष 7 महिने 20 दिवस पर्यंत जी याचिका चालली त्यानंतर हा जो निकाल आमच्या समोर आला, कारण की आमची कोर्ट माननीय कोर्टामध्ये ही याचिका असल्यामुळे आम्हाला रस्त्यावर काही करता येत नव्हतं आणि आता आम्हाला हा निकाल मिळाल्यामुळे आम्हाला हा विषय समोर आपल्यासमोर मांडायचा होता, म्हणून आपल्याशी संवाद साधायचा होता, म्हणून आम्ही हा विषय घेऊन तुमच्यासमोर आलो. काही विद्यार्थ्यांचे विषय आहेत, ते विद्यार्थ्यांचे विषय आमच्या छायाताई यादव हे नागपूरचे अध्यक्ष आहेत, रामवाडी वस्ती आमचे विदर्भाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यासमोर आम्ही सांगतो की ते इथे आपल्यासमोर मांडतो. ठीक आहे. और जो खारिज हुई है उसके ऊपर
उसकी एक तो सुनवाई हुई हमारे तरफ से, हमारा जो हमने जो प्रेयर रखी थी वो तो रखी, चर्चाएं हुई उसके ऊपर में, लेकिन बार बार उनका कहना था, एक बार तो कहना था कि ये पॉलिसी मैटर है, आपका आपका दरखास्त है, आपकी मांग है, वो तो बिल्कुल आपका जो भाषण है वो तो बिल्कुल कंस्टिट्यूशन पार्क जैसा है, तो सुनना चाहिए। एक बार एक माननीय अभी तो सर्वोच्च न्यायालय के चीफ जस्टिस बने, उनके सामने भी ये याचिका आई थी, तो उन्होंने कहा था ये आपकी चर्चाएं बहुत अच्छी है और ये तो सुप्रीम कोर्ट या अपन कॉन्स्टिट्यूशन पार्क में सुनने लायक है, लेकिन हमारे सामने दिक्कत है कि ये सरकार का विषय है, ये पॉलिसी मैटर है, और उसके लिए उन्होंने माननीय सुप्रीम कोर्ट का एक जस्टिस मिश्रा साहब का एक कोई जजमेंट है उसका दाखिला लिया, और उसकी बुनियाद पर उन्होंने कहा कि ये हाईकोर्ट किसी पॉलिसी मैटर में सरकार को डायरेक्शन नहीं दे सकता और सरकार को दिशा निर्देश नहीं दे सकता और इसमें अपना हस्तक्षेप नहीं कर सकता। उस एक सुप्रीम कोर्ट के एक याचिका के बुनियाद पर माननीय उच्च न्यायालय नागपुर, मुंबई उच्च न्यायालय के नागपुर खंडपीठ ने इसको आखिर में खारिज किया। और अगला कदम हमारा ये है कि अगला आखिर में माननीय उच्च न्यायालय में अगर ये हमारी याचिका खारिज होती है तो हम इसकी दाद मांगने सुप्रीम कोर्ट को जाएंगे। हमारी बातचीत हो गई है हमारे वकीलों से, हमारी एक पार्श्वभूमि भी तैयार हो गई, हम क्या प्रेयर रखने वाले हैं, और माननीय सर्वोच्च न्यायालय में इस याचिका के अगले कदम यानी बात करने के लिए हम लोग माननीय सुप्रीम कोर्ट जाने वाले हैं अगले कुछ दिनों में, और हमारी प्रेयर थोड़ी अलग रहने वाली है। हम पॉलिसी मैटर को ही सवाल करेंगे, हमारा ये कहना रहेगा कि ये पॉलिसी मैटर हमारे लिए है नहीं, और आप ही कह दिए पॉलिसी मैटर कैसा है। बीजेपी सरकार होती आंदोलना तैयार होते ओबीसी तरी तुम्हें घूम आहार मग अशा पैकी तुमच्या मागण्या जर आपला चेंडू जर राज्य सरकारच्या याच्यात असेल तर तुम्हाला न्याय का मिळत नाही? कुठेतरी भारतीय जनता पक्षाची सत्ता असो किंवा महाविकास आघाडीची सत्ता असो, तुम्हाला न्याय का नाही मिळत? तुमचे आमदार असतात, सगळे असतात, का नाही? नाही, एक बिलकुल तुमचं मी मान्य करतो की सरकार या पक्षाची येते त्या पक्षाची येते विषय तो कायम आहे आपला, पण मग हा विषय निकाली का नाही लागत? आणि ही जर सरकारचं धोरण आहे, ही जर सरकारचा पॉलिसी आहे, तर सरकार इस बार ये आई अगली बार वो आई, तो उन्होंने इस बार में निर्णय क्यों नहीं किया? और वो इसका मतलब ये है कि जो खास करके ओबीसी तबका है उसका एक तो राज हमारा कांग्रेस की सरकार रही हो, केंद्र सरकार की, बीजेपी की सरकार हो, राज्य सरकार की, महाविकास आघाड़ी की सरकार हो, शायद ओबीसी का दबाव इन सरकारों में दिखाने में ओबीसी समाज या ओबीसी नेता दल कमजोर रहे होंगे, नंबर एक। दूसरी बात है कि फिर सरकार तो सबके लिए है, आपने कसम तो सबके लिए शेड्यूल थ्री के तहत सबके विकास के लिए खाई है, फिर अगर ओबीसी समाज की तरफ से उनके विकास को लेकर उनके बुनियादी सवाल जो है कि उनकी जनगणना होनी चाहिए उसको लेकर अगर सरकारें निर्णय नहीं करती है, इसका मतलब ये है कि ये सरकारों की भी शायद इच्छा शक्ति ओबीसी के प्रति त्यांनी म्हटलं की आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराजवळ घंटा आंदोलन करणार, बरोबर? तुमचं समर्थन नाही का? कुठेतरी कुठ आहे असं वाटतं? नाही नाही, आमचं तर मान्य न्यायालयामध्ये दावाच होता, त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करण्याचा विषयच नव्हता। नाही, आंदोलन करण्याचा विषय नव्हता, बबनराव तायवाडी देखील लढतात, तुम्ही देखील लढता, तुम्ही न्यायासाठी, दोघांचा प्रश्न एकच आहे, तुम्ही सोबत का नाही लढत? नाही नाही, हे थोडस काय आहे की एक तर भूमिकेचाही विषय आहे की आम्ही कोणती भूमिका घेऊन काम करतो, ते त्या संघटना कोणत्या भूमिका घेऊन काम करतात हाही भाग आहे। त्याच्यात महत्वाचं असं आहे की जनगणनेचा विषय आम्ही सातत्यानं लढत आहोत 2001 पासून। 2010 आमची याचिका आहे, 2001 याचिका तर ऍक्सेप्ट नव्हती झाली कारण की उशीर झाला होता। 2010 आम्ही शेवटी तो विषय घेऊन कामाला लागलो, मग माननीय उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला। त्याच्यानंतर प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर हा विषय झाला
सरचेवर झाला. आता प्रश्न असा आहे की सरकार त्यांचंच आहे ना आणि पॉलिसी मॅटर तर त्यांचं आहे. पण ते ओबीसी नाही असं तुमचं नाही ना कसं नाही. आता सरकार त्यांचं आहे तर हा विषय ओबीसी आहेत ना आहे ना मग एकत्र का नाही लढत म्हणजे त्यांचं सरकार असल्यामुळं तुम्ही त्यांच्या सोबत नाही असा तुमचं म्हणणं आहे का ओबीसी म्हणून नाही. नाही भूमिकेचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की कोणती भूमिका घेऊन ते काम करतात. आता प्रश्न असा आहे की जर हा कळीचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा सुटल्याशिवाय आमची कोणतेही प्रश्न सुटणार नाही असं जर आपली भूमिका असेल तर तुम्ही या प्रश्नासाठी सरकारवर आग्रही राहिले पाहिजे. हे माहीत झालं पाहिजे की हा जनगणनेचा विषय कोणाच्या कोर्टात आहे. पहिलेच आपल्याला वाटत होतं की न्यायालय निर्देश देऊ शकतं. मग आता असं वाटतं की आम्हाला केंद्र सरकारचा विषय आहे. मग आता आम्हाला वाटतं की केंद्र सरकार नसेल तर आता कळलं आम्हाला या राज्य सरकारचा विषय होऊ शकतो कारण की कर्नाटक राज्याने स्वतःची जनगणना केलेली आहे. मग आम्हाला असं कळ याच्यातून माहिती झाली की हा पॉलिसी मॅटर आहे. पॉलिसी मॅटर तर राज्य सरकार स्वतः निर्णय करू शकतात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा अशी प्रक्रिया राबवली जाऊ शकते. पण याच्या पूर्वी आम्हाला काय वाटत होतं की राज्य सरकारने ठराव पारित केला पाहिजे केंद्राला पाठवलं पाहिजे केंद्राने केलं पाहिजे. मग आम्ही त्याच्यासाठी जोर धरला आमची भूमिका ती नव्हती. आमची भूमिका ती नहीं अभी तो शायद हर जगह पर हर मोहल्ले में ओबीसी की आवाज बुलंद हो रही है. हर गांव में पहले तो जिलों में नहीं था बड़े मोर्चे निकलते थे आपके छोटे छोटे गांव में बल्लारपुर है अभी हिंगनघाट है समुद्रपुर में छोटे छोटे जगह पर ओबीसी के मोर्चे निकल रहे हैं. इसका मानना यह है कि महाराष्ट्र में ये साल 2020 का साल कोरोना के पीरियड के बाद का जो अभी समय चल रहा है उस समय में ओबीसी का आंदोलन बुलंदी पे है ये मेरा मानना है. और यही महाराष्ट्र की राजनीति का एक नया मंजर मुझे लगता है कि तैयार करेगा ऐसा मेरा मानना है. ये राजनीतिक शक्ल लेगा आगे चल के केवल ओबीसी सामाजिक आंदोलन के स्वरूप में नहीं रहेगा. विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोलेंनी केंद्र सरकारकडे फाईल पाठवली आहे जनगणने विषयावर. सगन भुजबळ तुमचे प्रश्न घेतात ओबीसी त्यांच्या घ्यायला लागले पण किंवा ते पण घ्यायला लागले किंवा नेते आहे जे ओबीसीचे ते प्रश्न उचलतात थोडे थोडे काम असतं पण त्यानंतर ही इतर नेते ओबीसीचे आहेत जे की तुमचे प्रश्न घेत नाही. तुम्ही ओबीसी मुक्ती मोर्चा आहे ओबीसी राष्ट्रीय ओबीसी संघटन आहे कुठेतरी ओबीसीला न्याय मिळायला पाहिजे म्हणून तुम्ही ओबीसी नेत्यांना चढाई करणार का एक प्रश्न हा. दुसरा जर ओबीसी नेते तुमचे प्रश्न पटवा मांडत नसतील विधान भवनात म्हणत असतील विधान परिषद म्हणत नसतील तर तुम्ही येणाऱ्या निवडणुकीला बहिष्कार घालाल का ओबीसी नेत्यांचा. दोन प्रश्न आहेत की ओबीसी चे नेते खूप आहेत ओबीसीचे प्रश्न मांडले त्याने 247 आमदार तर महाराष्ट्रामध्ये 247 नाही आहे 107 एवढे आमदार आहेत मोठे मोठे नेते आहेत. मग असं असताना महाराष्ट्र सरकार ही प्रक्रिया का नाही राबवत किंवा महाराष्ट्राचे ओबीसीचे प्रश्न ताटकळत काय याचा अर्थ असा आहे की असं जर झालं आम्ही म्हणू त्यांना प्रत्येक आमदारांना म्हणणार आहोत याच्यानंतर आमची कृती आहे याच्यानंतर की प्रत्येक ओबीसी आमदारांना सांगणार की तुम्ही राज्य सरकारवर दबाव आणा ही पॉलिसी तयार करणे ही प्रक्रिया महाराष्ट्रात राबवण्यासाठी कृती करा असं त्यांच्या आमदारांना म्हणणं. जे आमदार आपल्या भूमिकेला मान्य करतील भूमिका काय आहे समाजाची मागणी आहे आणि याला धरून ते जर त्याचा पाठपुरावा करतील पुढारी पण घेतील आम्ही त्याचं स्वागत करू. जे कुपमुंड करून राहतील आपल्या तोंडाला कुळपुरावा कुठलेही असेल कोणतेही मोठे नेते असो आम्ही त्यांच्या विरोधात बोंबाबोंब करू थाळी वाजवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न नाही करू आम्ही त्यांच्या विरोधात बोंबाबोंब करू. पण तुमचे संघटन आहे की तुम्ही जेव्हाही संमेलन घेता किंवा तुमचं जेव्हा ओबीसी महासंमेलन होते त्यावेळेस तुम्ही त्यांना जवळ करता आणि त्यांना स्टेज शेअर करता आणि त्यांना ती आपली वाबई विकून घेतात आणि तुम्हीच निवडून घेता बरोबर आहे मान्य. काय होतं एक प्रक्रिया ही आहे एक तर जनतेमध्ये जा लोकांमध्ये प्रचार करा जनता जागृत होईल रस्त्यावर येईल त्याचा दबाव सरकारवर पडेल. दुसरा एक प्रकार हा आहे की जे कायदेमंडळाचे प्रतिनिधी आहे कायदेमंडळाचे प्रतिनिधी कोण असतात आमदार असतात मंत्री असतात
मग या कायदेमंडळामध्ये त्यांच्या कानामध्ये आपल्या आवाजाची फुंकणी मारा, कदाचित ते जागृत होतील, जागृत झाल्यामुळे कदाचित ते सरकारवर प्रेशर आणतील आणि सरकारच्या माध्यमातून योजना राबवतील. ही प्रक्रियेचा भाग आहे ना. आता हा प्रक्रियेचा भाग आहे. त्यामध्ये जर एखादा राजकीय नेता, ओबीसी नेता जर एकदम काय म्हणतात त्याला चूप बसून तमाशा पाहत असेल तर त्याचा आपण निषेधही करायला पाहिजे आणि अशा लोकांचं स्वागत आपल्या मंचावर करून नये. आपण बिलकुल आम्ही मान्य करतो आपलं की अशा नेत्यांना ओबीसींच्या मंचावर बोलवायचंच कशाला, की जे कधी ओबीसींचा आवाजच बोलत नाही करत. आणि हे आणि आम्ही राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या मंचाच्या माध्यमातून कधी असे नेते नाही बोलवले आमच्या मंचावर की ज्यांनी कधी ओबीसीचा आवाज बुलंद नाही केला. आम्ही टाळून सोडलं. आपण आमचं म्हणणं कधी कधी आपणच आवाज बुलंद करा, आपणच नेते बना, कारण की नेत्यांची कमी आहे. आमचं म्हणणं हे जर एवढे तथाकथित नेते ओबीसीचा आवाजच बुलंद नाही करत, ते आमच्या मधलेच नेते तयार झाले पाहिजे म्हणून आम्ही त्याही प्रयत्न. आता कलम 37 आणि 38 काय सांगतो? कलम 37 असं म्हणतं, लोक कल्याणाकरता राज्य प्रयत्नशील राहील. आता लोक कल्याणामध्ये सगळेच समाज येतात. तुमच्या योजना आहेत, ओबीसींच्या योजना आहेत राज्य सरकारच्या. अरे योजना आहेत, बनवल्या कशाच्या भरोशावर तुम्ही? आणि विषमता किमान पातळीवर आली पाहिजे. आता विषमता जर किमान पातळीवर आली पाहिजे असं 37 कलम म्हणते. याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये जी आर्थिक असेल, सामाजिक विकासाची जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यावर नजर असली पाहिजे राज्य सरकारची, योजना बनल्या पाहिजे. त्या 37 कलम मध्ये असं लिहिलेलं आहे की लोक कल्याणासाठी एका विशिष्ट समाजासाठी लिहिलेलं आहे का? लोक कल्याणामध्ये विशिष्ट समाज नाही, ती लोक कल्याणासाठी आहे. बरोबर. त्याचा उपयोग यासाठी कसा होणार? लोक कल्याणाचा भाग म्हणजे सर्वकष विकास ना. स्पष्टपणे लिहिलेलं आहे. बरोबर. लोक कल्याण ना. लोक कल्याणामध्ये तुम्हाला जर प्राथमिकता द्यायची असेल तर कोणाला देणार तुम्ही? जो दुर्बल असेल, जो कमजोर असेल त्याला द्यावी लागेल की नाही? त्याचा व्यापक प्रमाणामध्ये आणि विशिष्टता हे गुणधर्म दोन्ही अंतर्भूत आहे त्याच्यामध्ये. ओबीसी मध्ये ऐकून देखा थोडं, ते बोलतील ना, 325 जातीचा समावेश आहे. एका जातीचा नाही आहे. लोक कल्याण म्हणजे जेव्हा पूर्ण समूह म्हणताय ना, तर हा ओबीसीचा समूह जो होतो ना, 325 जातीतून समूह तयार होतो. मग एका जातीला पुढे लांबते असं म्हणत नाही आहे. सरकार चुकलं आहे. एका जातीला त्यांनी आरक्षण देऊन ते चूक केलेली आहे. आमचं म्हणणं तेच आहे. त्यांनी 37 कलमीचा आपला 37 कलमाचा व्यापक अर्थ घ्यावा लागेल की ज्या समूहामध्ये 325 जाती आहे तो लोक ती मला सांगा त्याचा कल्याण फॅक्टर जर काढून टाकला म्हणजे 325 काय राहिलं? 52% समाज आहे हा ओबीसी. महाराष्ट्रामध्ये 340 आहे. आता ते 60% झालं असेल. आणि त्याच्यात ओबीसी मध्ये ओबीसी येत नाही, केंद्राच्या ओबीसीच्या प्रवर्गामध्ये महाराष्ट्राचे 6 प्रवर्ग येतात. म्हणजे जवळजवळ 60% लोकसंख्या आहे. म्हणजे ओबीसीच कल्याण केलं तरी महाराष्ट्राचं 60% प्रगती होती. जीएनटीच्यामध्ये ओबीसी मध्ये येतात तर सेंट्रलमध्ये. लोक कल्याण म्हणजे काय? वेलफेअर म्हणणार कोणासाठी आहे? दुर्बल घटकासाठी. आर्टिकल 15 काय म्हणतं? दुर्बल घटकामध्ये कोण आहे? महिला, बालक आहे, अनुसूचित जाती जमातील सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग आहे. बिल्कुल तय है हमारा अगले सप्ताह में. हमने एक प्रक्रिया चलाई है और अगले सप्ताह से हो सकता है कि उसके अगले सप्ताह में माननीय मुख्यमंत्री के सामने ये बात करेंगे और उनको कहेंगे कि आप पॉलिसी बनवाओ. हे आमचे रामवाडीवासी विदर्भाचे अध्यक्ष आहे, ओबीसी मुक्ती मोर्चाचे युवकांचे माननीय प्रभाकर भडके महाराष्ट्राचे महासचिव आहे ओबीसी मुक्ती मोर्चाचे. हे आमचे ॲडव्होकेट आपले अशोक यावले आहेत, हे आमचे प्रवक्ता आहेत. ॲडव्होकेट गिरीश जादूलवार हे आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत. या दीपाताई महाले या आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत. तिथे नारायण चिंचोले बसलेले आहेत, ते आमचे नागपूर शहरचे अध्यक्ष आहेत. त्यासला खात्मी बसलेले आहेत, ते महाराष्ट्र राज्याचे महासचिव आहेत. तिकडे संजय भोगे बसले आहेत, ते हे महाराष्ट्राचे आमच्या ओबीसी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आहेत. आणि तुमचं नाव? मी नितीन चौधरी. विद्यार्थ्यांचे थोडस एक मिनिट. ओबीसी विद्यार्थ्यांना संबंधित काही मुद्दे सर, पहिला प्रश्न तर हे आहे की मुद्दा असा आहे की जी आता एमपीएससी परीक्षा जवळपास मार्च मध्ये घेण्याची शाश्वती दिसून राहिली आहे आयोगाकडून,
तर हा जो वर्ष आहे म्हणजे गेला आता 2020 ला राज्य शासनाने परीक्षा रद्द केली, त्यामुळे आम्ही मांग केली आहे की बाबा विद्यार्थ्यांना एक वर्ष पुन्हा वाढीव करून देण्यात यावं. त्यांना जे 35 म्हणून जी एज दिली होती तर त्यांना 36 एक वर्षाचे वाढीव द्यावं. त्यानंतर आहे की ओबीसी विद्यार्थी जे पीएचडी करतात किंवा संशोधन करतात पीएचडी वगैरे, तर त्या कार्यक्रमाची शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित करा. त्यानंतर ओबीसी वसतिगृह दाखवा नाहीतर इतर व्यवस्था करा. झालं काय की महाराष्ट्रामध्ये मागील सरकारने 36 वसतिगृह 18 वसतिगृह मुलांचे आणि 18 वसतिगृह मुलींचे असे जाहीर केले, सोबतच जाहीरात नाही तर त्यानंतर बजेट सुद्धा पारित केला आहे, पण अजूनही ते वसतिगृह कुठेही बांधण्यात आलेले नाही. एकीकडे आमचे माननीय विजय कुमार जी ओबीसी मंत्री म्हणतात की आम्ही ओबीसीच्या हितासाठी सदैव समोर आहोत, पण दुसरीकडे जेव्हा विद्यार्थ्यांच्या मुद्दा येतो किंवा ज्याकरता बजेट पारित झाला त्याकरता तुम्ही अजूनही त्यावर वसतिगृह करत नाही. आज जर काही खेड्यातील एखाद्या मुलाला नागपुरामध्ये येऊन शिक्षण घ्यायचे झालं तर त्यांनी राहू उठतं, कारण शेताकडे गावाकडे शेती पिकत नाही, नुकसान आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, त्याच्याकडे विद्यार्थ्यांनी करावं काय. तर त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांचे वसतिगृह हे लवकरात लवकर व्हावे आणि त्याकरिता येत्या एक महिन्याच्या आज तरी तुम्ही त्या कामाला लागावं असं आम्ही त्यांना जाहीर आवाहन करतो. सोबतच प्रीमियरचे जे फलक आहेत, आता 2 दिवसाआधी शेतकऱ्यांना प्रीमियर बंधनकारक नाही असं एक राज्य शासनाकडून सुद्धा हे आलं आहे, परिपत्रक आलं आहे. तर याबाबत शासनाने प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये प्रीमियर करता काय निकष आहेत त्यांचे फलक हे लावण्यात यावे. आम्ही ह्या सर्व बाबींना सरांनी सांगितलंच आहे की आम्ही लवकरच मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या विषयावर त्यांनी बोलणार आहोत आणि भेट घेणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.